हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत दहा किचन टिप्स पहिली किचन टिप्स आहे मसाले भात खिचडी झाल्यावर खाली उतरण्यापूर्वी एक टेबलस्पून लिंबाचा रस दोन टेबलस्पून साखर व चार टेबलस्पून तूप भातावर सर्व बाजूंनी सोडावे हे प्रमाण साधारण एक एक किलो भातासाठी आहे यामुळे भात चवीला चांगला लागतो मोकळा होतो व चकाकी दिसतो दुसरी किचन टिप्स पाहणार आहोत साधारण एक किलो कणिक असेल तर दोन चमचे साखर एक चमचा मीठ एक वाटी दूध लागेल तेवढे पाणी घेऊन कणिक भिजवावी यामुळे पोळ्या विशेष चांगल्या होतात पुऱ्यांच्या ऐवजी जेव्हा पोळ्या करावायच्या असतील तेव्हा तिसरी किचन टिप्स पाहणार आहोत पालेभाज्या किंवा कोबी फ्लावर या भाज्या जास्त न शिज शिजवतात थोड्या वाफवून घ्याव्यात म्हणजे त्यातील व्हिटॅमिन्स व क्षार यांचा नाश होत नाही व चवीलाही रुचकर लागतात बटाट्याच्या चिप्स करताना बटाटे धुवून व साले काढून त्यांच्या चिप्स कराव्यात त्या परत पाण्यात न टाकता तळणीत टाकाव्यात व साधारण तळल्या गेल्या की त्यावर चिमूटभर मीठ पसरावे व तळणीतून खाली काढल्यावर त्यावर तिखट किंवा मिरपुडावरीप्रमाणे पसरावे साजूक तूप किंवा लोण्यात तळण्यापेक्षा तेलात तळलेले चिप्स चविष्ट लागतात पाचवी टिप्स पाहणार आहोत वि विरजन घट्ट लागण्याकरता दूध कोमटसर असावे व दूध वर खाली करून ठेवावे असे केल्याने अगदी घट्ट दही तयार होते त्यानंतर आपण सहावी किचन टिप्स पाहणार आहोत लोणी काढल्यावर ते दोन तीन वेळा स्वच्छ धुवावे व त्यावर थोडेसे मीठ पसरावे त्यातील ताकाचा अंश केल्यामुळे त्याला वास येत नाही तसेच त्यात पाणी घालावे व पाणी वरचे बदलावे म्हणजे ते ताजे राहते मिठामुळे लोणी रवाळ होते त्यानंतर आपण सातवी किचन टिप्स पाहणार आहोत चहा करताना सहा कप पाण्यात एक पाव चमचा मीठ घालून चहा प्यायला तर उन्हाळ्याच्या दिवसात तान लागत नाही व या चहाचीही चव चांगली लागते आठवी टिप्स पाहणार आहोत पालेभाज्या हिरव्या राहण्यासाठी त्या शिजायला लावण्यापूर्वी किंवा टाकण्यापूर्वी त्यात एक चिमूट मीठ टाकावे त्यामुळे भाज्यांचा कलर तसाच राहतो त्यानंतर आपण नववी किचन टिप्स पाहणार आहोत थंडीत साईचे ताक लवकर होण्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी व नंतर गार पाणी घालावे उन्हाळ्यात लोणी काढताना त्यात गार पाणी घालावे म्हणजे ते चांगले घट्ट होते दहावी किचन टिप्स पाहणार आहोत नेहमी ताक करताना हात व रवी तसेच ताकाचे भांडे गरम पाण्याने धुतले असता ताकाचे काम सुकर होते तर तुम्हाला ह्या दहा किचन टिप्स कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद